हा जो आराखडा आहे पूर्वीच्या कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला होता. मी नवीन सचिव आहे आणि मी सचिव झाल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये हा चित्रफित याचा आराखडा दाखवण्यात आला होता आणि त्याच्यानंतरच बांधकाम सुरू केलं. बांधकाम सुरू झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर जनतेचा रोष दिसला आणि आमची नवीन कार्यकारिणी जनतेच्या भावनासोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतलाच होता. परंतु निर्णय बंद करणं एवढं सोपं नव्हतं, कारण की जुन्या कार्यकारिणी करार केला होता, तेव्हा जे विरोधक आहेत त्यांच्यासोबत आम्ही जनसंवाद ठेवला होता, जे याच्या बाजूने आहेत त्यांच्याही जनसंवाद ठेवला होता आणि 29 तारखेला शनिवारी दोघांना आम्ही समोरासमोर ठेवलं, म्हणजे बाजूचं आणि विरुद्ध या दोन्ही मतांच्या लोकांचं. आणि आम्ही त्याच दिवशी आम्ही जनतेला सांगितलं की आम्ही टेक्निकल बाबीमध्ये आता जाणार नाही, कोण खरं कोण खोटं जनतेच्या भावना बघून आम्ही हा जो आराखडा आहे हा रद्द करतो. अंडरग्राउंड पार्किंग बाकीचा आराखडा राहीलच असा निर्णय आम्ही 29 तारखेला घेतला. लोकमतमध्ये 30 तारखेला छापून आला आणि 1 तारखेला म्हणजे काल आम्ही सकाळीच NMRDAला पत्र लिहिलं की याच्यामध्ये फेरविचार व्हावा. मग ते रिशूट पत्र NMRDAच्या सहीचं आम्ही जेव्हा जनतेला दाखवलं तेव्हा जनतेचा रोष कमी झाला. त्याही पत्रामध्ये जनतेने सांगितलं की थोड्याफार चुका आहेत ते तुम्ही दुरुस्त करा. आम्ही त्या चुका दुरुस्त केल्या आणि नवीन पत्र आम्ही पाठवलं तेव्हा कुठे जनतेचा पूर्ण रोष. आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितलं की आम्ही पहिलेपासून लोकांच्या भावनेसोबत होतो. टेक्निकली कोण बरोबर कोण चुकीचं याच्यापेक्षा लोकांच्या भावना काय आहेत हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट आहे हा जो अंडरग्राउंड प्रोजेक्ट हा रद्द करण्यात नाही. आम्ही अंडरग्राउंड स्ट्रक्चर जे जे आहेत अंडरग्राउंड पार्किंग आहे अंडरग्राउंड ऑडिटोरियम आहे सगळे अंडरग्राउंड स्ट्रक्चर्स आम्ही बंद करायला सांगणार आहोत. पण उर्वरित बाकीच्या जे नूतनीकरण आहे सुशोभीकरण आहे ते तर आम्हाला करावंच लागणार आहे. आमच्या तर आजी इच्छा आहे की दीक्षाभूमीची काय पलट करावी. राहिला पार्किंगचा प्रॉब्लेम, पार्किंगसाठी आम्ही ॲडिशनल जागा मागू शकतो त्याच्यानंतर पार्किंग करू, पण फक्त अंडरग्राउंड जे जे काही उपक्रम आहेत ते बंद होतील बाकीचे नाहीत. आणि आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आता की खड्डा झालेला आहे. आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटणार आहोत. आपण स्थगिती तर दिलेली आहे पण येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन आता फारसा वेळ राहिलेला नाही आहे, तेव्हा लवकरात लवकर तो बुजवा लागेल आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री यांचा पाठपुरावा करून येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वी तो खड्डा बुजून टाकू.